आगरा में ताजमहल, औरंगाबाद में हरदुल का जेल है, औरंगाबाद में आगरा में ताजमहल, औरंगाबाद में हरदुल का जेल है, हमारे एमडी सर के सामने सलमान खान भी फेल है। ऐकलं दीपक सूर्यवंशी बाबत त्याच्या कंपनीचे सभासद काय बोलत होते? दीपक सूर्यवंशी असा ठिकठिकाणी कार्यक्रम घेत होता, मात्र औरंगाबादच्या कार्यक्रमानंतर त्याच्यावर हरसूल जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे। आपणच जणू वंचितांचे तारणहार असल्याचा आव दीपक आणायचा आणि त्यातून लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडायचा। 6,000 पेक्षा जास्त लोकांना दीपकनं अशाच पद्धतीनं गंडा घातल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे। औरंगाबाद पोलिसांनी दीपकच्या नाशिक इथल्या ट्रू लाईफच्या कार्यालयावर छापा घातला, त्यात पोलिसांनी तो सभासदांना देत असलेल्या खोट्या अंगठ्या, ब्रेसलेट, पैठणी साड्या ज्यांची किंमत फक्त 500 रुपये आहे मात्र तो 6,000 सांगून द्यायच्या, त्या आणि सभासदांच्या यादीच्या सीडीज जप्त केल्या आहेत। त्यात मोटिवेशनशी संबंधित 200 वर पुस्तकं सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत। कंपनीच्या नाशिकच्या ऑफिसवर आम्ही रेड केली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला कंपनीच्या संदर्भात त्यांनी जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आम्ही जप्त केलेलं आहे। पुन्हा कॉम्प्युटर्स काही जप्त केले आहेत, कॉम्प्युटरमध्ये त्यांचा सर्व डेटा उपलब्ध आहे। महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राबाहेरचे जे त्यांनी सभासद तयार केले होते त्या सभासदाचा डेटा उपलब्ध आहे, ते गुन्ह्यातला महत्त्वाचा पुरावा आहे। या व्यतिरिक्त काही त्यांनी गिफ्ट आर्टिकल्स जे त्यांनी आणून ठेवले होते, रिंग्स आहेत, ब्रासलेट आहेत, गॅस सेफ्टी आहे, इतर आणखी साड्या आहेत, सफारी सूट आहेत, ते सर्व आम्ही सीज केलेले आहेत। मोटिवेशनल पुस्तकांसोबतच संमोहनाशी संबंधित अनेक सीडीज सुद्धा पोलिसांनी जप्त केल्यात। माइंड हेच पॉवर असल्याचं तो नेहमी म्हणायचा, त्याच्या कार्डवर सुद्धा हेच वाक्य लिहिल्याचं दिसतंय। त्यात तो लोकांना संमोहित करून फसवायचा असा सुद्धा मुद्दा आता समोर येत असल्याचं पोलीस खासगीत सांगतायत। सध्या तरी फक्त त्यासंबंधी तपास सुरू असल्याचा पोलिसांचा दावा आहे। घराची पण झडती घेण्यात आली, घरझडतीमध्ये काही सीडीज वगैरे मिळाले आहेत घरझडतीमध्ये, ज्या की फॅसिलिटी डेव्हलपमेंट आणि हिप्नॉटिझमच्या संदर्भात आहे, त्यांनी काही कोर्सेस पण या संबंधी केलेले आहेत। मोटिवेशन भाषण करणं, त्यांना संमोहित करणं या माध्यमातून ट्रू लाईफचा कारभार जोरात सुरू होता, मात्र औरंगाबाद पोलिसांच्या कार्यतत्परतेनं आता ट्रू लाईफचा खोटा कारभार उघड झालाय। पोलिसांच्या तपासात अजूनही अनेक सुरस कथा समोर येतील यात शंका नाही। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।